मुख्याधिकारी मळावी यांनी सार्वजनिक ठिकाणी खर्रा पान खाऊन थुकणाऱ्यावर कार्यवाही मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत खर्रा पान खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्याकडून 200 रुपये दंड वसूल केला आहे. शंकर टॉकी जवळ दोघांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे. यामुळे शहरात चर्चेला उधाण आलं आहे. नोव्हेंबरमध्ये नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी माधुरी मळावी रुजू झाले. त्यांनी रुजू होताच दिग्र शहर स्वच्छ व सुंदर बनवण्याचा संकल्प केला. त्याने नोव्हेंबरपासून शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि 1.5 महिन्यात त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त शहर स्वच्छ देखील केले. आता मुख्याधिकारी मळावी यांनी सार्वजनिक ठिकाणी खर्रा पान खाऊन थुकणाऱ्यावर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत खर्रा पान खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याकडून 200 रुपये दंड वसूल केला आहे. शंकर टॉकीजवळ दोघांवर कार्यवाही करून दंड वसूल केला आहे. दिग्रज येथील मुख्याधिकारी माधुरी मळावी यांनी दिग्रज नगर परिषद मध्ये रुजू होताच अवघ्या 2 महिन्यातच दिग्रज शहरात अतिक्रमण अस्वच्छता यावर काम करत आहे. परंतु पुसद येथील नगर परिषद मुख्याधिकारी वायकोसे हे पुसद नगर परिषद येथे मुख्याधिकारी पदी मागील अंदाजे 4 ते 5 महिने रुजू झाले. परंतु अद्यापही पुसद शहरातील अतिक्रमण घाणीचे साम्राज्य हे प्रश्न जशीच्या तशी आहे. दिग्रज येथील मुख्याधिकारी रुजू होऊन अवघ्या 1.5 महिन्यात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून दिग्रज शहरातील अतिक्रमण काढले आहे. मग पुसद शहरातील अतिक्रमण नगर परिषदेचे मुख्याधिकारी का काढत नाही? कोणता राजकीय दबाव यांच्यावर आहे का? मुख्याधिकारी हे फक्त एसी रूम मध्ये बसून कारभार का पाहत आहेत? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे. VKB न्यूज साठी पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गणेशची रिपोर्ट.